उत्पत्तीच्या देवा तुम्हाला मंगलमय तऱ्हेचा आशीर्वाद दिलास,
या विश्वाच्या ठिकाणी अधिकारी आहे आपण अशा तऱ्हेचा वर मला प्राप्त केला. पण हा वाकडा शब्द का त्याच वेळी ब्रह्मदेवाच्या मुखातून शब्द बाहेर पडले. हे कोल्हासुरा, जो जो मनुष्य प्राणी जन्माला आला जो किती कुणा जो जो जन्माला आला त्याला हे मरण आहे, पण तुला सुद्धा मरण आहे. मग देवा साहेब या कोल्हासुराला मरण दे कसा तरण. त्याच वेळी देवतेच्या मुखातून शब्द बाहेर पडले. त्यावेळी शब्द तेजाचा एक कुणीतरी निर्माण होईल. त्या शब्द तेजापासून जो निर्माण झालेला त्याच्यापासून तुझा मृत्यू. हा वर मी प्राप्त करून घेतला तरी सुद्धा माझ्या मनाला स्थिरता नाही. त्याने म्हणी स्वप्नी एकच माझ्या पूर्वजांच्या आच्या चिंताळ्या. ते एक पाहतो आहे त्याने म्हणी स्वप्नी माझ्या त्या पूर्वजांच्या आच्या चिंताळ्यामध्ये ऐकू येत आहे. हे कोल्हासुरा, आपा पूर्वजांच्या वधाचा सूट तू घे, पण घेणार तरी कसा? म्हणूनच आतापर्यंत काही वेळा त्या देवतांना जगाच्या अर्थाला मी तयार झालो, पण माझ्या पूर्वजांचा आला ते अपयश आणि त्याच अपयशावरती मात करण्यासाठी आज या कोल्हा सुराणा विजय प्राप्त करण्यासाठी मंगलमयचा आशीर्वाद घेतला. पण काय त्याचा उपयोग? नाही. तेव्हा माझ्या जीवनामध्ये काही सुवर्ण संधी प्राप्त होईल याचा एक सारखा मी विचार करतो आहे. नारायण नामाची ललकारी नाही, नारायण नामाची ललकारी नाही, हा मला भास होतो आहे. आवाज एक सारखा आवाज माझ्या कानी फुटतो आहे. त्याचं स्वागत करण्यासाठी हा कोल्हा सूर तयार होतो आहे. Thank you.
अरे वाह, आज तक आगे स्वागत आ गया करे ना, ठीक है? ठीक बोला सुना। अरे कई दिवसान का हुई ना, कुछ ही माची ग्रंथि का होते। अगली सच्चे आशा है। कुछ आवी ना दिला पाते हो, बस तो रे बापुरा। काई डालो। ए नारदा। अरे मैं डालो तो। बस ये नहीं कि समझ आई तो। समझ आई। अरे बाप रे उड़िया मजा बोला सुराजा दरबारा तो सुनो है। अरे बस आई तो सेल तो माना ना बस आई तो। अंदर मजा ढाई आलो। करो। ये जागत तस्या है। अभी माना थी। अभी माना थी। देवरा कंधे तो अंकुर शक्ति आ गई। मैं तुझे भी ना दिला मान दे हूँ। थोड़ा वे आसनार बोलो तो नटेरसिलो आनंद मराठे यांनी माझ्या कलेचा गौरव करण्यासाठी बहुमोल क्षेत्राचे पारशी केले। आनंद मराठे मराठे यांचा आभार मानून गणराला वंदन करून ओम वीरभद्र दशावतार नाट्यमंडळाच्या वतीने संधी साथीच्या वतीने पारितोषिकाचा स्वीकार करतो। नाट्यरसिको आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकांच्या मनात अधिक राज्य करणारे कैलासवासी सुधीर कलिंगन यांच्या स्मरणार्थ श्री मनोज वाकर वावकर यांनी माझ्या कलागुणांचा गुणगौरव करण्यासाठी हे लाखमोलाचं पारितोषिक दिलं आहे। लोकराजा सुधीर कलिंगन यांच्या हस्ते चिरशांती लाभो ही गणराज्य चरणी विनम्र अभिवादन करून मी या बक्षिसाला आनंदाने स्वीकारतो। लोकराजा सुधीर कलिंगन यांच्या स्मरणार्थ मनोज वावकर
यांकडून माझ्या कलेचा गौरव करण्यासाठी बहुमोल क्षेत्र पार्श्वकर आहे. कैलासवासी लोकराजा सुधीर करेगण यांच्या आत्म्यात चिरशांती लाभू दे अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करून म्हणून गावकर यांच्या याच्या वतीने या पार्श्वकाचा सत्कार करतो. त्याचप्रमाणे या सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी सेवाभावी संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीयुत नितीन कोरगावकर यांनी माझ्या कलेचा गौरव करण्यासाठी कोमल क्षेत्रे पाठिंबा दिले. श्रीयुत नितीन कोरगावकर यांचे आभार मानून गणराला वंदन करून ओम वीरभद्र नशावता नाट्यमंडळाच्या वतीने कार्यदर्शकांचा स्वीकार करतोय. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध पकवाज वादक श्रीयुत विजय सावंत यांनी आमचे हार्मोनियम वादक अजित गवडे यांच्या कलेचा गौरव करण्यासाठी बहुमोल क्षेत्रे पाठिंबा दिले. विजय सावंत यांचे आभार मानून गणराला वंदन करून अजित गवडे यांच्या वतीने पाठिंबा स्वीकार करतोय. नारायण मला पाहतात एक सारख्या तुझ्या जवळपासच्या गाव मस्तकावर मिळत नाही त्याच्या मुलाशी कारण तरी काय नाही. अरे आल्यापासून एक सारखं तुझ्या देहाच्या निरीक्षणाकडे निराश होणार. आणि त्याच कपटी देवतांचा सूड घेण्यासाठी हा एक सारखा कोल्हा सूर विचार करत असताना केव्हा एवढा नाभी संधी माझ्या जीवनात चालू देईल हा याचा विचार करत असताना आज या कोल्हा सुराच्या जीवनात नाभी संधी चालू आणि ठरलं ते काय याच्या नंतर देवत आणि दानवेश्वरांच्या प्रांतामध्ये जायचं नाही आणि दानवेश्वरांनी देवतांच्या प्रांतामध्ये असं असताना अर्थात आमच्या कात्यानी देवीची तिकडे तिकडे पंडित उभारली जात आहे ती माझ्या कात्यानी. या ठिकाणी भ्रम मुळीच होणार नाही कारण तिकडे तिकडे माझे
मला सांग दादाचा सत्यानाश माझं वाटोळं केलंस ते केलं दादाचा सत्यानाश तो कसा कसा माहितीये जर एखादी गोष्ट चांगल्या मार्गाने मिळत नसेल ना त्याला आड मार्ग शोधावा लागतो शबास देव आहेत ते सत्यवादी अगदी बरोबर आहे म्हणजे आम्ही खोटे की काय तसं नाही मी काय म्हटलं तुम्ही नाना प्रकारे देवतांना सारी केली मी तर त्या पहिलं बरोबर मग याच्यासाठी कुठला तरी आड मार्ग हवा अगदी बरोबर आहे आणि म्हणून त्या सत्याचा नाश व्हायला पाहिजे म्हणून म्हटलं पर्यंत सत्यानाश देवतांची भक्ती देवतांची मंदिर उभारली जाते जेणेकरून तुम्हाला अपयश प्राप्त होत आहे मंदिर उभारली जाते आमच्या देवीची नाही असं तुम्हाला वाटते पण नाट्य रसिको आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी संस्था आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी संस्था यांचे संस्थापक श्री उमेश भोगळे यांच्याकडून हे माझ्या कलागुणाचा गौरव करण्यासाठी बहुमोल पारितोषिक आले उमेश भोगळे यांच्या मनानं माझ्या गणाला वंदन करून ओम विनोदाचा सौतनाच्या मनात करून अरे या गरवीर प्रांतात देवताची मंदिर उभारली जाते अर्थात आमच्या देवीची उभारली जाते नाही असं तुम्हाला वाटते पण या ठिकाणी देवतांची मंदिर उभारली जाते त्या देवतांची मंदिर या कर्वी पंथात उभारली जाते जेणेकरून हे तुमच्या नेत्राला पाहिजे आणि भक्ती कुणाची करते अरे देवतांची भक्ती ही अकर्वी प्रांतात होते त्या देवताची भक्ती ज्या ज्या ठिकाणी त्या देवतांची मंदिर उभारली जात आहे ती मंदिर उद्ध्वस्त करायची ज्या ठिकाणी होमावर यज्ञ चालू आहे त्या ब्राह्मणांना समजावून सांगायचं तर ऐकल्या जास्ती त्या ब्राह्मणांचा सेवक तू करायचा दादा जी कामगिरी माझ्यावर सोपतात ती परिपूर्ण करण्यासाठी जाईल मंदिर उद्ध्वस्त करील त्या ब्राह्मणाला सांगण्याचा प्रयत्न करील आणि त्याच्या